आणि सेकंड चाललोय फिरायला. बाय द वे श्रद्धा, हर्षलला तुम्ही भेटली आणि तुम्हाला दिसत असेल जो समोर आहे कुतुब मिनार. अरे अमित हाय बोलतो. हाय. आम्ही आता आहोत येलो लाईन मध्ये आणि मार्केट बंद नको व्हायला म्हणजे झालं. अजून दोन दिवस जाईन ना. हॅलो. आणि सेकंड शूट पण झालेलं आहे. आज पण मी सकाळी काय जास्त काय म्हणतात व्लॉग नाही केला कारण की इन्फ्लुएन्सर इतक्या लवकर आलेले म्हणजे ते त्याच्यामुळे इतकं घाईघाई झालं सगळं. बाय द वे ह्यांनी माझा काल पण आणि आज पण मेकअप केला आणि अजून दोन दिवस करतील. सो थँक्यू सो मच. खूप सुंदर मेकअप करतात या. आणि आता मी काहीतरी खाते. एकदम भारी शूट झालं आहे आपलं. अँड लुक हाय आय एम लुकिंग. चलो बाय बाय. हॅलो. आणि मी चेंज केलेला आहे पण काय जबरदस्त आउटफिट होता माझा आजचा. बाय द वे ही आमची रूम आहे जिथे आम्ही शूट करतो सगळं बसून. लाईट्स कॅमेरा ॲक्शन सगळंच. खूप मज्जाले पाणी पिते. इतका घसा सुकतो ना बोलता बोलता. आणि मी अशी पण सुंदरच दिसते. सगळे बाहेर गेल्यात. आता सेकंड शूट आहे माझा नाही आहे, श्रद्धाचा आहे. ती मेकअप वगैरे करते आणि त्याच्यानंतर मग चालू होईल अजून इन्फ्लुएन्सर यायचं. आणि उद्या माझा दुपारी शूट आहे परत. सो आता काहीतरी खाऊ वगैरे आणि मग भेटते परत. आणि आज मार्केटला जायचा पण प्लॅन आहे. सो स्टे ट्यून. काय काय जबरदस्त ऊन आहे इकडे. बाप रे, म्हणजे पूर्ण तापतं असं बाहेर. आतमधून एसीमधून निघालं ना की सगळं तापतं. आणि हे लोक ना इथे गार्डनमध्ये गेलात. सो मी पण जाते काहीतरी एक्सप्लोअर करू दिल्लीत. आणि ही आमची पूर्ण टीम आहे. डायरेक्टर सर दोघं, एडिटर आहे एक आणि कॅमेरामॅन आणि तिकडे आहे हर्षान. आणि काय सुंदर हाय हर्षान. आणि हाय माझा क्रिएटिव्ह हेड हर्षल. सगळं हा सांभाळतोय म्हणजे अरेंजमेंट सगळं हर्षल बेस्ट. चाललो आता आम्ही परत, भूक लागली. तो आला असेल हा हर्षल. आणि आम्ही आता चाललोय फिरायला. बाय द वे श्रद्धा, हर्षलला तुम्ही भेटले. क्रिएटिव्ह काय रे कुठला हेड? क्रिएटिव्ह हेड. आम्हीच पदवी दिले. आणि श्रद्धाचा आता सेकंड शूट होता. श्रद्धा उद्या चालली मुंबईला परत. आम्ही आहोत थोडे दिवस. आज खूप लवकर झालंय म्हणून आम्ही निघालोय. थोडं काय फिरू इकडे. आधी रूमवर जाऊन बॅगा वगैरे ठेवू. आणि ह्या गार्डनमध्ये आपण दुपारी गेलेलो. आणि इथून कुतुब मिनार काय दिसतो एक नंबर. म्हणजे कॅमेरा एवढा जस्टिस न देत बट एक नंबर. रात्री तर खूप सुंदर. आणि तुम्हाला दिसत असेल जो समोर आहे कुतुब मिनार. अरे काय जबरदस्त वाटतं ना. आमच्या दिल्ली ऑफिस मधला आहे अमित. अमित हाय बोलतो. हाय. एवढी काळजी घेतो ना आमची. सकाळी आल्यानंतर ब्रेकफास्ट चहा सगळं काय. आता पण सँडविच आणून दिले आम्हाला. चलो निकलते आमलो. बाय बाय. आणि ते फुल पब्लिक हेल्मेट बाईकवाले म्हणजे सगळे हेल्मेट घालून तुम्हाला दिसतील. विदाऊट हेल्मेट कुणीच नाही. हॅलो. आणि एकही रिक्षा थांबत नाही. ते एवढे खडूस आहेत ना लोक. आम्ही थोडं ट्रॅफिकवाल्या एरियात राहतो आणि तिथून आतमध्ये थोडं जायचं आहे म्हणून कोणीच रिक्षावाला रेडी नाही. मग शेवटी आता मी चालत निघालो आहे. बट ठीक आहे, फुटपाथ आहे सो चालत चालत जाऊया. थोडं लांब आहे, चला लेंगे. खडूस आहेत जरा दिल्लीची लोक थोडीशी. जास्त हर्षण वागडं बघते जास्त. सर मला बोलले की ते चार फ्लोअरचीच परमिशन आहे.
सगळी चारच फ्लोर त्याच्या वरती नाही. आणि हे बघितलं का दिल्ली, बरोबर वाटतं हा दिल्ली झालोय आपण. फुल तारा जिथे पण तुम्ही बघाल ना हे बघा. आणि सगळं अशाच गल्ल्या आहेत आणि मॅक्झिमम फोर फ्लोर आणि मोठ्या मोठ्या बाल्कनीज, सगळ्यांचे असे मोठे मोठे दरवाजे सगळ्यांचे. राम लक्ष्मण सीता हनुमान मंदिर आणि साईबाबांचं मंदिर. सो मस्त आज जाऊन आलो. आता चलो, ह्याने ना पैसे वाचवण्याचा नांदा तेवढा चालवलाय आम्हाला. चल बाबा, थकली मी. लॅपटॉप आहे एकदा बॅगेत. आणि केलेली आहे आणि आमच्या एरियाचं नाव आहे किंवा या कॉलनीचं नाव आहे काहीतरी पर्यावरण, काय गं होतं, पर्यावरण कॉम्प्लेक्स, जिथे की अशा बिल्डिंग्स आहेत. मेट्रो एरियामध्ये म्हणजे मेट्रो स्टेशनवर, कुठलं पण आहे स्टेशन, साकेत, साकेत मेट्रो स्टेशन, इथून आम्ही जाणार सरोजनी नगर. ते पण मेट्रो स्टेशन आहे. ओके, सो फर्स्ट टाइम दिल्ली मेट्रो आपण बघणार. सो लेट्स गो, फटाफट जाऊया. थकलोय ऑलरेडी, पण भरपूर शॉपिंग करायचे. पिंक लाईन मध्ये जायचंय. सो जनरली आपल्याकडे सेंट्रल लाईन, हार्बर लाईन आणि आमची ट्रेन आलेली आहे. दादर आला, दादर. ट्रेन होती म्हणाला ही पट्टी पिंक आहे. बाकी इथे मजेंटा लाईन आहे, रेड लाईन आहे, भरपूर कुठल्या कुठल्या लाईन्स आहेत. आम्ही जे साकेत रेल्वे स्टेशनला बसलो ती पिंक, सॉरी येल्लो लाईन होती आणि सरोजिनी मार्केट पिंक लाईनवर आहे. सो म्हणून आम्ही दोन मेट्रो चेंज केल्या. जसं आपल्याकडे हार्बर, सेंट्रल, ट्रान्स हार्बर आहे, तसं इकडे लाईन्स आहेत वेगवेगळ्या कलरच्या. आणि मेट्रोला वरती जी पट्टी असते ना ती त्या कलरची असते. सो आता जाऊया. थकलो किती, चढ उतर चढ उतर. मार्केट बंद नको व्हायला म्हणजे झालं. Thank you.
झालेले 200-200 रुपये जीन्स मज्जा. इथे खूप सुंदर सुंदर कुर्तीज आहेत 250. एक मिनिट. हॅलो. आणि बऱ्यापैकी मी घेतलेला आहे 50 रुपीज आहे, 100-150 रुपीज टॉप वगैरे. ज्वेलरी तर सेम आपल्यासारखीच आहे, पण आपल्या इकडे म्हणजे आपल्याकडे जितके ऑप्शन्स मिळतात ना हिल रोडला किंवा लिंकिंगला तेवढे इथे नाही आहेत. मे बी आम्हाला कमी एक्सप्लोअर करायला मिळालं कारण की आम्ही लेट आलो, बट ठीक आहे. चलो चलते हे अभी. आता कुठे हा हल्दीराम स्वीट्स इथे फेमस आहे तिथे घेऊन चाललाय, तर तिकडे जाऊया. आणि बाय द वे 9:30 हे बंद होतं सरोजिनी मार्केट, सकाळी 10-10:30 उघडतं. सो तुम्हाला कधी यायचं असेल तर त्या टायमानुसार या. मी फक्त एका गल्लीत फिरलो, अजून तर अशा कितीतरी गल्ल्या आहेत. म्हणजे आता आपल्याला अजून आपल्याकडे 2 दिवस आहेत पुरा सरोजिनी. ते लजपत नगर वगैरे ते लांब आहे का रे? आणि अजून ते कुठलं तरी, अरे अजून 1-2 मार्केट आहेत बघू जितकं एक्सप्लोअर करता येईल. इकडे आहे थोडंफार ओपन अजून. विचारा हर्षल साफ कंटाळा नुसता उभा पण आमच्यासाठी आला, कारण की आम्हाला दोघींना पाठवलं नसतं, कारण की नवीन आणि काय माहिती नाही आणि थोडं रिस्की वाटतं. सो आले राहा सोबत, उद्या परत येऊ आपण शूट झालं की. आता जाऊ घरी, थकलो आणि सगळं बंद पण व्हायला लागलं आहे. परत आम्हाला 100 रुपीज आणि इतका छान कलर आहे. एक मिनिट दिघा जाऊस, इतके भारी भारी म्हणजे स्वेटर पॅटर्न मध्ये असं स्वेटशर्ट सारखं मस्त. परत मी 2 घेतल्यात. अच्छा, म्हणजे पार्किंग स्पेस वर हे आहेत असं तू बोलतोय? अच्छा, वरती आखी पार्किंग आणि मल्टीलेवल. ओके ओके ओके. आणि इथे हल्दीराम आहे, दिसलं का तुम्हाला? अशी लोक आहेत नाही, लोक ऑलरेडी लावून ठेवलं म्हणजे यांना विचारायचं नाही कितीच ते शहाणे. चल आम्ही नाही घेत, चाललो आम्ही. ऍक्च्युली आपल्याला अजून 2-3 दिवसानंतर जायचंय, सो आता घेऊन काही पॉईंट नाही, परत आलो की घेऊ. चलो. आणि बरी हवा सुटले यार. काय? आणि ही लास्ट ट्रेन होती, ह्याच्यानंतर ट्रेन नाही, म्हणजे आम्हाला कॅब करून डायरेक्ट जावं लागलं असतं. वाचलो आम्ही. चलो लेट्स गो. आता येल्लो लाईन पिंक झालेली आहे. थकली. नाही नाही सगळं करते, मल्टी टास्किंग वाली आहे. पण या काय पेंटिंग्स आहेत मला नाही कळालं, म्हणजे काय? चल बोलतो मजनू भाई की पेंटिंग्स आहे, तू कैसे समजेगी? काल रात्री आम्ही वेलकम लावलेला आणि फुल धमाल मज्जा आली, पण तरी मी अर्धा बघितलं, मी झोपली बाबा, जाम झोप आलेली दुसऱ्या दिवशी सकाळचा शूट. चलो हालत खराब आहे, कारण की मला अजून 2 दिवस जायचं आहे म्हणून मी थोडी कमी केलंय. अजून 2 दिवस जाईन ना. सगळ्या ऍडव्हान्स मध्ये मी घेऊन चालले सगळं थंडीचं, पण म्हणजे थोडं वेगळं आहे काहीतरी. हे बाकी तर बेसिक आहे, हे 100-100-100,